येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. रायगड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून खासदारकीचा दावा होत आहे. त्यातच आता शिवसेना उपनेते आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाचे बॅनर सध्या चर्चेत ठरले. रायगडचे भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंचा उल्लेख कार्यकर्त्यांकडून केला जात आहे, त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय. We'll be right back.